नमस्कार, मी पुण्याचा सुहास। आज एक नवीन प्रवास, पुण्या का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। ऑक्टोबर महिना आला की रुचिरच्या बड्डेचे वेध लागतात आणि आता 12 ऑक्टोबर आहे आज। सो 12 ऑक्टोबर असल्यामुळं आलेलो आहे शॉपिंगसाठी, रुचिरच्या बड्डेसाठी शॉपिंग करतो आणि आत्ता इथे एका मॉलमध्ये आलो आहे आणि दोन बघा मागं एक तुम्हाला छोटासा मनुष्य दिसतोय गॉगल घालून, तोच रुचिर आहे, एक्साइटेड आहे बड्डेसाठी आणि घेतलेले आहेत दोन शर्ट घेतलेले आहेत। पॅन्ट या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही मिळाली नाही, सो पॅन्टसाठी दुसरीकडे जाऊया आता। सो अनलिमिटेडमध्ये शॉपिंग करून बाहेर आलेलो आहे आणि रुचिर प्रिया ऋषीचं बर्थडे सेलिब्रेशनचं शॉपिंग सुरुवात झालेली आहे। सो आता जाऊया दुसऱ्या एका दुकानात, तिथे ऋषीला घेऊया पॅन्ट। आता आलेलो आहे ब्रँड फॅक्टरीमध्ये। सो आता रुचिरचे काय काय आवडते ते पाहूया। रुचिरचं एक्साइटमेंट लेवल ऑक्टोबर महिन्यामध्ये खूपच पिकला असते, कारण वर्षभर रुचिर वाढदिवशी वाट पाहत असतो। सो रुचिर आता घ्या पॅन्ट आणि कपडे आणि एन्जॉय। सो ब्रँड फॅक्टरीमध्ये रुचिरच्या आवडीचं, रुचिरच्या मापाचं काहीसुद्धा मिळालं नाही आहे। त्याला जी पॅन्ट हवी होती ती मिळाली नाही आहे, त्यामुळे रुचिर थोडासा आता दुसऱ्या दुकानात जाऊया। आपल्याला काय अजून खूप खूप दुकानात बघूया, आवडलं तरच घ्यायचं, आवडलं तरच घ्यायचं। सो लेट्स मूव टू नेक्स्ट शॉप। ट्रेंडमध्ये आलो आणि ट्रेंडमध्ये रुचिरचा ट्रेंड सेट झाला आणि आता शॉपिंग झालेलं आहे। शॉपिंग झालेलं आहे, आता बरेच दिवस झाले खादंती झालेली नाही। सो आता पाणीपुरी आणि काय 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 खायचं बघूया। सो शॉपिंग झालं, आता लंच खायचं। सो आता थोडस काहीतरी स्नॅक घेऊया आणि जेवायला डेझर्ट बिझर्ट या वयात काय आम्हाला कळतच होतं, डेझर्ट बिझर्ट फक्त खायचं एवढं माहित होतं। सो ही ऍडव्हान्स पिढी आणि चला लेट्स मूव टू भेळ लुटू। अजून एक पाणी
दाखवलेली आहे. तो ट्रीट इज ऑन. काय घेतले की दोन्ही स्पंज डोसा, पाणीपुरी आणि मसाला डोसा, पाणीपुरी आणि हे झाल्यानंतर घरी वरण भात. चला खाऊया डोसा. रुचीचं शॉपिंग झालेलं आहे, आता खाणं पण झालेलं आहे. आणि कुठे गेला रुचीर? आला. सो इतका पर्सेंट होता, सबस्क्राईब केलं नाही म्हणून एवढंच सांगतो की सबस्क्राईब करा. सो आमच्या या पिल्लूची वाढदिवशी शॉपिंग झालेली आहे आणि पिल्लू आता छान छान ड्रेस घालून केक कापणार आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तरी तुम्ही टू केक करवा बघू. सुरुचीचा बर्थडे खरा असतो खंडेनवमीला, पण डेट ना असतो तो 16 तारखेला. सो आम्ही दोन दिवशी सेलिब्रेट करणार आहोत, कारण 16 तारखे. सो सेलिब्रेशन करणे वालो को सेलिब्रेशन का बहाना चाहिए. रुचिरच आपले दोन केच चालू आहे, मी बोलतो इकडे, त्याकडे त्याचं लक्ष नाहीये. सो इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करा आणि लाईक करा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बाय बाय.